मी नाही येणार, मी आत्ताच सांगतो, मी खूप दमलोय. अरे असं कसं, तिला वाटत नसेल तिच्या आई वडिलांना भेटावं. सर बघा ना, तुम्हाला रात्री दोघांना डिनरला जायचंय, आम्हालाही संध्याकाळी नाटकाला जायचंय. आपण सगळेच मिळून जरा दोन दोन तास झोप काढूया, काय? चल हात धुवायला चल. मी जाय. कुठल्या नाटकाला जातोय आपण मिसेस लिमये? बोलला नाही. सगळेच जण नाटक करतायत, तर मग मी काय घोड मारलं? सिनेमा आणि टीव्ही सिरियल्स मधून तुम्ही सासू सुने मधला वाद अनेक वेळा पाहिला असेल. सत्य आहे. नको नको नको. त्यात काय बघू वांग, क्या बात है. वा स्वानंदी, सिक्रेट रेसिपी? सिक्रेट तर आहे पण आईंचे. सासू सारख्या सुनेला सूचना करत असते आणि सुनेला त्या सूचना नको असतात, त्यातूनच त्यांच्यात वाद होतो. मी बोलले सासू सुनेच्या वादावर आजवर अनेक चित्रपट आणि टीव्ही सिरियल झाल्या आणि या पुढेही त्या होत राहतील. तू हे असले कपडे चार चौकात घातलेले मला आवडत नाहीत, हे माहिती आहे ना तुला? मग का घातले? पण आई या कपड्यांमध्ये काय वाईट आहे, स्लीवलेस पण नाहीये हे. हे बघ, प्रतिप्रश्न करू नकोस, मी विचारलंय ना तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर दे मला. कावळ्याच्या शाकाला गाय नाही मरत. मी कावळा काय आणि तुम्ही कोण? प्रेक्षकही मोठ्या आवडीनं असे सिनेमे आणि टीव्ही सिरियल्स पाहतात, कारण हा विषय प्रत्येक कुटुंबाला आपलासा वाटतो. सुनेला सासू सासऱ्यांचा हस्तक्षेप नको असतो, तर नवऱ्यालाही त्याच्या सासू सासऱ्यांनी आपल्या संसारात ढवळाढवळ करू नये असं वाटतं. आणि धक्कादायक बाब म्हणजे यामुळंच आज अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. घटस्फोटासाठी हे एक प्रमुख कारण मानलं जातं. गेल्या 7 महिन्यात ठाणे पोलीस आयुक्तालयातल्या महिला तक्रार निवारण कक्षाकडे आलेल्या तक्रारींमधून ही बाब समोर आली आहे. सासू सासऱ्यांची ढवळाढवळ घटस्फोटाचं कारण. जानेवारी 2015, अर्ज 47, 6 तडजोड, 6 न्यायालयात जाण्याचा सल्ला. फेब्रुवारी 2015, 38 अर्ज, 8 तडजोड, 4 न्यायालयात जाण्याचा सल्ला. मार्च 2015, 62 अर्ज, 14 तडजोड, 12 न्यायालयात जाण्याचा सल्ला. एप्रिल 2015, 56 अर्ज, 9 तडजोड, 6 न्यायालयात जाण्याचा सल्ला. मे 2015, 53 अर्ज, 14 तडजोड, 8 न्यायालयात जाण्याचा सल्ला. जून 2015, 56 अर्ज, 9 तडजोड, 5 न्यायालयात जाण्याचा सल्ला. जुलै 2015, 65 अर्ज, 5 तडजोड, 5 न्यायालयात जाण्याचा सल्ला. नवीन एक कारण समोर आलेलं आहे की नवरा किंवा बायको यांच्या दोघांच्या संसारात आईवडिलांचा जो वाढता हस्तक्षेप, आई वडील हस्तक्षेप करतात आणि तो हस्तक्षेप कुणालाही नको असतो आपल्या नवसंसारामध्ये, तो हस्तक्षेप अति झाल्यामुळे डिवोर्स होण्याचं एक नवीन कारण समोर आलेलं आहे. सासू सासऱ्यांचा संसारातला हस्तक्षेप हे घटस्फोटासाठीचं प्रमुख कारण असल्याचं या तक्रारीवरून समोर आलंय. गेल्या वर्षी महिला तक्रार निवारण केंद्राकडे 699 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 157 प्रकरणात तडजोड झाली तर 79 प्रकरणात न्यायालयात जाण्याची समज देण्यात आली. सासू सासऱ्यांच्या हस्तक्षेपाव्यतिरिक्त पती पत्नीचा अहंकार आणि सोशल मीडिया ही घटस्फोटासाठी कारणीभूत ठरते. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.